स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या सर्व मित्रांना माझा राम राम. आज आपण शेकडेवारी वरचे एक नवीन गणित सोडणार आहोत. ते गणित आपल्या समोर पहा. गणित असेल 700 रुपयांच्या वस्तूची किंमत 15% वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. या ठिकाणी आपल्याला वस्तूची किंमत सांगितली 700 आणि त्या वस्तूची किंमत वाढली आहे. किती वाढली? 15% वाढली. 15% वाढली म्हणजे 15% वाढली आहे. तर आता या वस्तूची नवीन किंमत किती. मग आता हे कमी सोडत असताना आपली एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की काय, तर या ठिकाणी काय सांगितले, शेकडा किती सांगितले, 15%. 15% याचा जर आपला अर्थ कळाला तर हे गणित आपल्याला काही न करता सोडवता येईल. कसे पहा, 15% म्हणजे काय, 100 रुपयाला 15 रुपये. 100 रुपयाला 15 रुपये वाढले. मग आता ती वस्तू 700 रुपयाची असल्यावर किती वाढते, 100 ला 15 वाढतात म्हणजे 700 ला 15 गुणिले 7 म्हणजे 5 वाढणार आहे. मग याच उत्तर काय, वस्तूची मूळ किंमत 700 त्याच्यामध्ये 15% आणि वाढले म्हणजे 100 ला 15 वाढले. मग 700 किती वाढते तर 105 रुपये वाढते म्हणजे 700 मध्ये 105 मिळावे लागतील आणि त्याचं उत्तर येते 805. म्हणजे आता त्या वस्तूची नवीन किंमत जी होणार आहे ती 805 होणार आहे. गणित अजून एकदा समजून घेऊया. गणितात आपल्याला काय विचारले, 700 रुपयांच्या वस्तूची किंमत 15% वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती. सुरुवातीला किंमत किती होती, 700 रुपये किंमत होती आणि मग आता काय झाले, किती वाढली, 15% वाढली. 15% वाढली म्हणजे काय, त्या वस्तूची किंमत जर 100 रुपये असली असती, 100 रुपये असली असती तर 15 रुपये वाढले असते. पण आता या ठिकाणी किती किंमत आहे, 700. मग 100 ला 15 रुपये वाढतात तर 700 ला किती वाढतील, तर काय करावं लागेल, 15 ला 7 ने गुणावं लागेल. 15 साठी 5 म्हणजे 105 येतात. 105 काय करावं लागेल, सुरुवातीची जी मूळ किंमत आहे त्या मूळ किंमतीमध्ये मिळवावी लागते आणि 700 मध्ये 105 मिळवल्यानंतर उत्तर येते 805. म्हणजे आता त्या वस्तूची किंमत ही 805 होणार आहे.